काय नेमकी आज बदलापूरमध्ये परिस्थिती आहे, रेल्वे स्थानकांवरून आजच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयारी. बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील दोन पीडित मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी काल बदलापुरात हिंसक आंदोलन पाहायला मिळालं. आपण पाहू शकतो की आपण आता बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत. तब्बल 9 तास आंदोलकांनी हे रेल्वे स्थानक जाम करून ठेवलं होतं. हे रेल्वे स्थानकावर जे 400 ते 500 जे आंदोलक होते हे रुळावर उतरले होते आणि त्यामुळे जवळजवळ 9 तास मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली होती. हे आंदोलन नंतर हिंसक वळणावर गेलं, कारण की 9 तास आंदोलन सुरू असल्यानंतर पोलिसांनी ह्या आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी लाठीमार केला आणि त्याच्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्याच्यामुळे काही वेळ हा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र कालपासून काल संध्याकाळी 7 वाजता पहिली लोकल ही CST कडे रवाना झाली आणि त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्वपदावर आली. आता आपण पाहू शकतो की आता हे बदलापूर रेल्वे स्थानक आहे, सकाळपासूनच ज्या काही लोकल सेवा आहे ही सुरळीत चालू आहेत. जे चाकरमानी आहेत हे रोजच्या प्रमाणे आपण पाहू शकतो की रेल्वे स्थानकावर येताना पाहायला मिळत आहेत. जे काही रेल्वेचं जे शेड्यूल होतं ते रेल्वेचं शेड्यूल आहे त्याच वेळेत चालू आहे. सकाळपासून ज्या ज्या गाड्या आहेत त्या नियमित आपल्या वेळेप्रमाणे गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता ही जी रेल्वे सेवा आहे ही पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते. G24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर.